ओम श्री साईराम ध्यानवाहिनी प्रकरण सात परमेश्वराचं स्मरण करा आणि ध्यान करा आपण कोणत्याही संकटात सापडलो तरी परमेश्वराच्या नामस्मरणात गर्क झाल्याने आपली त्यातून सुटका होते शिवाय या मार्गाने गेल्याने ज्या नावाने आपण त्याचं स्मरण करतो आणि ज्या रूपात त्याचं आपण सतत ध्यान करतो त्या परमेश्वराची प्राप्ती आपल्याला निश्चित होईल यात तिळमात्र संशयी नाही सर्व धर्म परमेश्वराच्या नामाचं स्मरण ठेवतात योग प्राणायाम किंवा तप या, कि या प्रकारचे साधनेचे मार्ग पदोपदी अनेक खास खळगे आणि धोक्यांनी भरलेले आहेत परंतु जप ध्यान किंवा स्मरण या प्रकारच्या साधनेच्या मार्गात पतनाची किंवा इतर धोक्याचीही भीती नाही पहिल्या प्रकारच्या साधनेच जाती धर्मानुसार साधना करण्याच्या पद्धतीत फरक असतो नामसाधनेत या भेदाचा लवलेशसुद्धा असू शकत नाही हिंदू मुसलमान ख्रिश्चन धर्माच्या लोकात पुष्कळ बाबतीत मतभेद असतील पण परमेश्वराच्या बाबतीत त्यांचं मतैक्य आहे तिन्ही धर्माचे लोक एकाच परमेश्वराचं नामस्मरण करतात पण त्यांच्या प्रार्थनेच्या भाषा मात्र निरनिराळ्या असतात त्यांच्यापैकी प्रत्येकजण आपापल्या मातृभाषेत परमेश्वराचं नामस्मरण नामगान आणि नामजप करीत असतो प्रत्येकजण आपापल्या धर्मातील पद्धतीप्रमाणे जपमाला आपल्या बोटांनी फिरवतो हो पण प्रत्येकाच्या दृष्टीने जप ध्यान आणि स्मरण यांच्या इतकी फलदायक विश्वमान्य आणि पवित्र अशी दुसरी कोणतीही आध्यात्मिक साधना अस्तित्वात नाही परमेश्वराच्या रूपापेक्षा नामाची उत्कट इच्छा ठेवा परमेश्वराचं रूप आणि नाम ही दोन्ही एकरूपच आहेत परंतु नामाची गोडी रूपात क्वचितच आढळून येते ज्या वेळेला गुलाब या पुष्पाच्या नावाचं आपल्याला स्मरण होतं त्याचवेळी त्याचा सुवास त्याच्या कोमल पाकळ्या आणि दाट रंग यांचं पण स्मरण होतं त्या झाडाला असणारे काटे आणि ते पुष्प मिळवण्यासाठी घ्यावा लागणारा त्रास यांचं विस्मरण होतं पण त्याऐवजी त्याचा उगम पूर्व इतिहास याचा विचार केला आणि ते झाड त्याची पानं फांद्या हे सगळं विचारात घेतलं तर त्या सर्वात अत्यंत सुंदर आणि आकर्षक अशा फुलाचा विसर पडेल आणि फक्त त्या फुलझाडाबद्दलच चर्चा होईल याचाच दुसऱ्या दृष्टिकोनातनं विचार करा आपण आम्रफलाचा निर्देश केला की लगेच आपल्याला त्या फळाच्या अजोड मधुरतेची आठवण होते पण त्याऐवजी प्रत्यक्ष आम्रफळच हातात धरलं तर आपल्या मनात ते गोड आहे की कडू आहे ही शंका प्रथम निर्माण होते नंतर आपण त्या फळाची साल तंतू रस बाठा आणि बी यातला फरक पाहायला सुरुवात करतो फक्त नामोच्चार केला की या गोष्टी मनातसुद्धा येत नाहीत त्या फळाची मधुरता फक्त ध्यानात येते परमेश्वराच्या नाम आणि रूपातील फरक हा असा आहे नामामध्ये मधुरतेची शुद्ध गोडी आहे रूपाच्या बाबतीत सदर भय आपल्या मनात निर्माण होण्याची आणि कधीकधी भयंकर विशेषणं दृगोच्चार होण्याची शक्यता आहे तसंच रूपापेक्षा परमेश्वराच्या नामाची तीव्र आवड आपण का धरली पाहिजे याचं आणखी कारण ध्यानात घ्या नाम जपसंपत्तीच्या जोरावरच परमेश्वर रूपाची प्राप्ती करून घ्यावी लागते जगातील कोणतीही वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी धनाची जरुरी असते संपत्तीच्या बलावर वस्तू प्राप्त होऊ शकतात याचाच अर्थ ज्याच्या जोरावर वस्तू प्राप्त होतात ते धनच वस्तूपेक्षा श्रेष्ठ आहे नाही का धनाच्या साहाय्याने कोणत्याही वेळी कोणतीही वस्तू आपण प्राप्त करून घेऊ शकतो त्याचप्रमाणे नामरूपी धन जर हळूहळू साठवलं तर सहजगत्या ध्यानमार्गाच्या साहाय्याने विनासायास आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकेल नामस्मरणाचं आणखी एक वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे आहे योग आणि तपाच्या साहाय्याने अनेक गूढ आणि अतींद्रिय शक्ती आणि सिद्धी मिळवता येणं शक्य आहे अशा तऱ्हेची शक्ती प्राप्त झाल्यामुळे परमेश्वराचं विस्मरण होणं शक्य आहे या शक्तीच्या प्राप्तीमुळे गर्वांध होऊन आपल्या साधनांच्यामुळे प्राप्त झालेलं प्राथमिक यश आपण गमावून बसतो नाम जप ध्यान योगांच्या बाबतीत हा धोका नाही तो मार्ग निष्कंटक आहे या तिन्हींच्या सहाय्याने आपल्या हृदयात अविरत प्रेमोद्भव होत राहतो प्रेमापासून शांतीचा लाभ होतो एकदा मनशांती प्राप्त झाली की इतर सर्व इप्सित गोष्टी आपोआप प्राप्त होतात योग आणि तपामुळे अद्वितीय शक्ती तर नामस्मरण जप आणि ध्यानामुळे अद्वितीय प्रेमाची प्राप्ती होते हाच या दोन्ही मार्गातला फरक आहे तुम्ही निवडलेल्या मार्गाची प्रत्येकाशी चर्चा नको परंतु या दोन्ही मार्गाबद्दल सरसकट सर्व लोकांकडे चर्चा नाकारण्याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण ज्याच्या त्याचा चालू असलेला मार्ग त्या त्या व्यक्तीला उत्तम वाटणारच ज्या माणसाचं आपण मत विचारलं असेल तो योग आणि तपोमार्गी असेल तर तो ध्यान आणि जपमार्गाबद्दल चांगलं मत देणार नाही आणि त्या मार्गाबद्दल आदरही व्यक्त करणार नाही तो मार्ग अगदी प्राथमिक स्वरूपाचा असून त्याचा अवलंब करणारे साधक अगदी नवशिके असतात याचा परिणाम असा होईल की त्या, त्या मार्गाचा अवलंब करणारे लोक त्या मार्गाच्या खात्रीलायकपणाबद्दल साशंक होतील त्यांच्या आनंदी मनात काळजीचं वातावरण निर्माण होईल त्यांच्या पूर्ण जीवनात नैराश्याचा उदय होईल तरी या दोन्ही मार्गापैकी चांगला कोणता याचा आपल्याशी विचार करा किंवा नामजपमृताची ज्या लोकांनी चव घेतली आहे त्यांना भेटून त्यांना आलेल्या अनुभवाबद्दल त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करा आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबर या विषयाची चर्चा करू नका अशा प्रकारच्या अर्धवट चर्चेमध्ये वेळ खर्च करण्यापेक्षा तो वेळ परमेश्वराचं नामस्मरण आणि रूपाचं ध्यान यापासून मिळणाऱ्या आनंदप्राप्तीमध्ये खर्च करणं फार श्रेयस्कर आहे या दोन मार्गामध्ये श्रेष्ठ कोणता याचं मूल्यमापन करणं म्हणजे साधनेच्या योगे अत्यंत कष्टाने प्राप्त केलेलं सर्व यश गमावण्यासारखं आहे तुम्ही या मार्गात प्रवीण होईपर्यंत सतत नामस्मरण करीत राहा आणि एकट्याने किंवा भक्तगणांसमवेत शांत चित्ताने आणि निर्धाराने भजन करा असं केल्यामुळे तुमचं चित्त कधीही आणि कशानेही विचलित होणार नाही आता माशाचं उदाहरण घ्या प्रथमत तो आपली नवजात प्रजा एखाद्या शांत अशा एका बाजूला असलेल्या उथळ पाण्याच्या जागेत वाढवतो नंतर तो त्यांना योग्य काळी भयंकर आणि राक्षसी अशा जलचरांनी व्याप्त अशा खवळलेल्या अफाट सागरात जायला लावतो त्या ठिकाणी ते नंतर धैर्याने जगतात आणि कोणत्याही प्रकारे न भीता वाढू लागतात अगदी लहान मत्स्य प्रजा जन्मत जर खुल्या सागरात वाढू दिली असती तर मध्यम आकाराच्या माशांनीसुद्धा माशा ती गिळंकृत केली असते यास्तव नाम जप आणि ध्यान यांचा सराव अत्यंत काळजीने शास्त्रोक्त रीतीने आणि इतरांबरोबर चर्चा न करता करावा परमेश्वराचं नाम घेणं हा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे अलीकडे पुष्कळ साधक नामजपाचा त्याग करून योग आणि प्राणायामाच्या मागे लागलेत या मार्गात पुष्कळ धोके आहेत त्या मार्गाचं पद्धतशीर पालन करणं कठीण आहे आणि समजा योग्य प्रकारे पालन केलं तरी त्यापासून प्राप्त झालेलं फळ राखून टिकवून धरणं हे त्याहीपेक्षा कठीण आहे किनाऱ्यावर जाळं पसरून एखादा मनुष्य पाण्यात मासे धरण्यासाठी उतरला तर त्याला त्याच्या जाळ्यात मासे सापडतील का त्याचप्रमाणे नामस्मरण आणि त्यावरील विश्वास सोडून योग आणि तपाचरण करणं म्हणजे वर उल्लेख केलेल्या मासे पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखा आहे नामजपाचा आधार आणि आश्रय घेतला तर परमेश्वर प्राप्ती आज नाही उद्या तरी होईल जर आपल्याला एखाद्या वस्तूचं नाव माहीत असेल तर ती वस्तू आपण सहज मिळवू शकू पण नावच जर माहीत नसेल तर ती वस्तू पुढ्यात असली तरी तुम्ही ओळखू शकणार नाही यासाठी न अडखळता आणि अनवरत नामस्मरण करा नामाच्या योगे प्रेमाची वाढ होते आणि प्रेमाच्या साह्याने परमेश्वराचं ध्यान करता येतं एकदा प्रेम तुमच्यामध्ये खोलवर रुजलं म्हणजे प्रेमस्वरूप असलेला परमेश्वर तुमच्या मालकीचा होतो परमेश्वर प्राप्तीचे अनेक विविध मार्ग असले तरी या नामजप मार्गा इतका सोपा मार्ग दुसरा असू शकत नाही असं पहा एखाद्या देशात एक विशिष्ट रोग बळावला तर तो रोग निवारण करण्याचं औषध त्याच देशात सापडतं अन्यत्र कुठेही नाही जरी पुष्कळ शोध केल्यावर दुसऱ्या देशात सापडलं तरी ते इतकं परिणामकारक आणि विपुल प्रमाणात असणार नाही त्याचप्रमाणे हे विशिष्ट औषध आता कलियुगात मिळत आहे या कलियुगात नामाशिवाय मुक्ती मिळवण्याचा अन्य तारक मार्ग नाही असं पुन्हा मोठमोठ्यांदे ओरडून सर्व शास्त्र ठासून जाहीर करत आहेत यासाठी युगात कलियुग हे सर्वात उत्तम युग आहे नाम जप आणि ध्यान योगाच्या सहाय्याने मानवजातीचं सर्व पाप लयाला जातं या तिन्ही योगांच्या सहाय्याने मानवी स्वभावाचे रक्षण करता येतं यास्तव योगाने प्राप्त झालेलं फळ अत्यंत कष्टाने प्राप्त झालेल्या योग यज्ञ प्राणायाम यांच्यामार्फत संपादिलेल्या फळांपेक्षा फार मोठं असतं यात संशय नाही जय साईराम